काल सायंकाळी सांगली जिल्ह्यातील 8 मतदारसंघातील प्रचार थंडावला असला तरी आता उद्या प्रत्यक्षात मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. आपण सध्या सांगली जिल्ह्यातील तरुण भारत स्टेडियम जे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता की उद्या जे प्रत्यक्षात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे त्यासाठी जिल्ह्यातील सर्व सरकारी कर्मचारी या ठिकाणी आपल्या मतदान केंद्रावर साहित्य नेण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. एकंदरीत पाहिलं तर सांगली जिल्ह्यात 2482 मतदान केंद्र आहेत आणि या संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी 13,000 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 25,36,065 मतदार या ठिकाणी आपले हक्क बजावणार आहेत. त्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 6,500 पोलिसांची आणि होमगार्डांची बंदोबस्तासाठी या ठिकाणी तैनात करण्यात आलेलं आहे. एकंदरीत पाहिलं तर सर्व मतदान प्रक्रिया या ठिकाणी व्यवस्थित पार पडण्यासाठी या ठिकाणी निवडणूक अधिकारीसुद्धा या ठिकाणी थांबलेले आहेत. आणि मॅडम मला सांगा उद्याची तयारी कशी झालेली आहे, काय यंत्रणा सज्ज आहे का? आपली सगळी यंत्रणा पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे. मतदान केंद्राचे केंद्राध्यक्ष आणि इतर कर्मचाऱ्यांनी साहित्य स्वीकारलेलं आहे. सध्या साहित्याची तपासणी करत आहेत. थोड्याच वेळात त्यांच्या बसेसमधून ते रवाना होतील. प्रशासकीय पातळीवर निवडणुकीची सगळी पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामुळे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी आम्हाला आशा आहे. नक्कीच. या होत्या निवडणूक अधिकारी स्नेहा कणीचे. यांनी सांगितलं की संपूर्ण तयारी झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आलेल्या ज्या एसटी बसेस आहेत त्या एसटी बसेसमधून ज्या त्या ठिकाणी आपले साहित्य घेऊन हे सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचारी जाणार आहेत आणि उद्या सकाळी या ठिकाणी मतदान प्रक्रिया प्रत्यक्षात पार पडणार आहे. कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवगुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.